उत्तम रस्ते हा विकासाचा भक्कम पाया मानला जातो. वाड्या वस्त्यांना गावांशी व गावांना शहरांशी जोडून तालुक्याचा विकास साध्य होतो. अशा प्रकारे नेवासा तालुक्याचे कामदार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी रस्ते विकासासाठी तब्बल 450 कोटींचा निधी आणून पक्क्या रस्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. आमदार मुरकुटे यांनी उज्ज्वल भविष्याच्या पायाभरणीसाठी अनेक रस्त्यांची उभारणी आपल्या तालुक्यात केली आहे. इथं या मुलांना जाण्यास इतका प्रॉब्लेम येत होता की 3-3 दिवस आमचा रस्ता बंद राहत होता. तर आम्हाला पूल करून दिला, तर दुसरा पण पुलाला त्यांनी उद्घाटन करून मंजुरी दिली. तर 3 किलोमीटर रस्त्याला त्यांनी आत्ता सध्या मंजुरी दिलेली आहे. आणि इकडं बांधाऱ्यामध्ये पण भराव टाकून एक पूल करून दिला आहे. तर हा जवळजवळ 2-2.5 हजार लोकांना याचा फायदा झाला आहे. हे सगळं आमदार मुरकुटे साहेबांनी केलं. हा जो रस्ता आहे हे शापर फाट्यापासून जडगावला जाणारा रस्ता आहे. तर याच्या अगोदरचा जो रस्ता बघितला आपण, तर अती खड्ड्यांचा होता आणि येण्या जाण्याला खूप त्रास व्हायचा. फोर व्हीलरला तर गाडीच येत नव्हती इकडं. तर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या निधीतून झालेला आहे हा रस्ता. आता सध्या फोर व्हीलर गावापर्यंत पण येते. बऱ्याच काही आणखीन मोठ्या ज्या लोडिंग गाड्या आहेत त्या पण येतात, पहिला येत नव्हत्या गावापर्यंत. हा रस्ता 2 वर्षापूर्वी या रस्त्याने माणूससुद्धा जाऊ शकत नाही, गुडघे एवढे त्याच्यावर खड्डे पडलेले होते. बाळासाहेब मुरकुटे आमदार झाल्यानंतर त्यांनी हा रस्ता त्यांच्या विकास निधीतून पूर्ण केला. आज तो रस्ता एकदम सुपिरियर झालेला आहे. करजगाव ते शिंगणापूर गणेशवाडी मार्गे शिंगणापूर हा रस्ता अतिशय उत्तम प्रकारे झालेला आहे आणि न भूतो न भविष्य असा हा रस्ता झालेला आहे. गेल्या काही वर्षात पर्जन्यमान कमी झाल्याने आपल्या तालुक्याला दुष्काळाची झळ बसली. यावर उपाय म्हणून जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभाग, जलयुक्त शिवार यांच्या माध्यमातून 95 कोटी रुपयांच्या निधीतून 50 पेक्षा जास्त जलसंधारणाची कामे आमदार मुरकुटे यांनी तालुक्यात केली आहेत. आपल्या तामसवाडी गावामध्ये माननीय आमदार बाळासाहेब मुरकुटे साहेब यांनी आतापर्यंत भरघोसा असा निधी आपल्या तामसवाडी गावासाठी मंजूर करून दिलेला आहे. पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेनुसार आपल्याला त्यांनी 50 लक्ष रुपये किमतीचा बंधारा बांधून पूर्ण करून त्यामध्ये पाणीसुद्धा साठून पाणी वाहून गेलेलं आहे. तो बंधारा त्यांनी पूर्ण करून दिलेला आहे. आज जे आमदार साहेबांनी जे जलसंधारणाचे कामाची आघाडी घेतली, जवळजवळ आज तालुक्यामध्ये जवळजवळ 37 ते 38 बंधारे जलसंधारणामधून घेतलेले, तर आज या बंधाऱ्याचा फायदा जवळजवळ इथं 150 हेक्टर क्षेत्राला झालेला आहे. आज 1000 लांबीचा हा बंधारा जवळजवळ 15 लाख किमतीचा आमदार साहेबांनी आणला. हा बंधारा आमदार बाळासाहेब मुरकुटे साहेबांनी
एक ते दीड वर्षापूर्वी चार झाले नवीन सबस्टेशन आहे. या सबस्टेशनमधून आपण तीन गावांना शेतीपंपासाठी वीज पुरवठा करतो. त्यात बेलपिंपळगाव, बेलपांढरी आणि साईनाथनगर. आणि या अगोदर या तीन गावांना 132 उपकेंद्र नेवासा येथून सप्लाय होता. आता तिथून सप्लाय असल्याकारणाने इथं भरपूर वीज पुरवठा वाहिनीचं अंतर भरपूर असल्यामुळं लोकांना व्होल्टेज त्यातल्या त्यात इंटरप्शन याचा सामना करावा लागत होता. हे उपकेंद्र झाल्यामुळं शेतकऱ्यांना विनाखंडित वीज पुरवठा देणं आपल्याला शक्य झालं. आणि या उपकेंद्रासाठी विशेष प्रयत्न तसेच मंजुरी आपले आदरणीय बाळासाहेब मुरकुटे साहेबांनी यांनी आणली. पहिला या जागेवरती 5 MVA ट्रान्सफॉर्म होता. त्याच्यानंतर आमदार साहेब निवडून आल्यानंतर इथं शेतकऱ्यांसाठी 10 MVAचा ट्रान्सफॉर्म मंजूर केला. पहिले आळी अडचणी येत होत्या त्यांना, खूप लोडशेडिंग कमी दाबाने भेटायची लाईट. आणि हा झाल्यापासून उच्च दाबाने लाईट मिळायला लागली, लोडशेडिंगचे प्रमाण कमी झाले. तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी आमदार मुरकुटे यांनी आपल्या आमदार निधीतून 48 शाळांना शैक्षणिक सॉफ्टवेअर व 8 शाळांना संगणक पुरवले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नगर, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी जावे लागायचे. परंतु आमदार मुरकुटे यांच्या विशेष प्रयत्नातून कुकाना येथे सुमारे 45 लाख रुपयांच्या निधीतून सुसज्ज असे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात आले. मी नरुटे सचिन नंदू ओडोल्यावरून येतो इथं अभ्यासाला. अगोदर आम्हाला प्रायव्हेट लायब्ररीत जावं लागायचं अभ्यास करण्यासाठी. तिथं 500 रुपये फी होती. त्याच्यानंतर आम्ही काही मित्रांनी ग्रुप करून नगरला स्टडी केला. परंतु तिथं आम्हाला महिन्याला 4000 रुपये फी यायची. परंतु आपले लोकप्रिय आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांच्या प्रयत्नातून इथं आम्हाला भव्य दिव्य अशी इमारत उभी करून दिली. आणि इथं आम्हाला कुठलेही शुल्क न घेता मोफत अभ्यास करण्याची सोय उपलब्ध करून दिली. आमच्या शाळेसाठी एक TV, प्रिंटर, लॅपटॉप अशा प्रकारचं ई लर्निंगचं साहित्य दिलेलं आहे. या ई लर्निंगच्या साहित्याच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ किंवा अभ्यासक्रमावर आधारित स्लाइड्स आम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवता येतात. आम्ही याच्या अगोदर प्रायव्हेट लॅबमध्ये अभ्यास करीत होतो. आता गव्हर्मेंट थ्रू आपले तालुक्याचे आमदार मुरकुटे साहेब यांनी या ठिकाणी म्हणजे आपल्या कोकणा गावात लायब्ररीचं आणलं इथं. त्याच्यामुळं इथं जे गैरसोय होत होते. गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी बेलपिंपळगाव, महालक्ष्मी हिवरे व रस्तापूर येथे पाणी योजना सुरू करण्यात आली. तसेच आमदार मुरकुटे यांनी विशेष प्रयत्न करून मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील 36 गावांमध्ये 62 कोटींची पाणी योजना प्रस्तावित केली आहे. ही योजना आगामी काळात पूर्ण होणार आहे. ही पाणी योजना आहे, बेलपिंपळगाव पाणी योजना. हिची किंमत आहे अंदाजे जवळजवळ 1,57,00,000 रुपये. ही योजना झाल्यामुळं बेलपिंपळगावचं पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे. गावात जवळपास 27 किलोमीटर ही लाईन पांगलेली खाली. आणि हिच्यामुळं आज पिंपळगावचा पाण्याचा प्रश्न तर सुटलाच. याच्या आधी गावातील ग्रामस्थांना वन भटकंती करावं लागत होती. 5-5 किलोमीटर पाण्यासाठी ड्रम घेऊन फिरावं लागत होतं. या योजनेमुळं चांगल्या पद्धतीने गावाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. मडके गावामध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आरोप्लॅन दिल्यामुळे येथील गावाच्या पाण्याची समस्या सुटलेली. या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा काही सोर्स नव्हता. परंतु मेहरबान साहेबांनी आरोप्लॅन दिल्यामुळं गावाला पाण्याच्या पिण्याची सोय झालेली. त्याचप्रमाणे आमदार साहेबाच्या प्रयत्नातून आमच्या गावाला मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून 1,25,00,000 पाणी योजना मिळालेली आहे. या पाणी योजनेचं काम आतापर्यंत प्रगतीपथावर आहे, म्हणजे जवळ पूर्णत्वास आलेलं आहे पाणी योजनेचं काम. त्याच्यामुळं पाणी पण गावाला पिण्याच्या पाण्याची भविष्यकाळात अडचण. गावातील ग्रामस्थांनी व विशेषतः युवा पिढीने आपले आरोग्य चांगले व सुदृढ ठेवण्यासाठी लक्ष द्यावे यासाठी आमदार मुरकुटे यांनी व्यायामशाळांच्या विकासावर विशेष भर दिला. तालुक्यातील 36 गावांमध्ये 62 लाख रुपयांचे व्यायाम साहित्य गेल्या 5 वर्षात देण्यात आले आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रयत्नातून शहापूर गावामध्ये मुलांना जिम देण्यात आली.
2 लाखाची जिम मिळाली आम्हाला शहापूरमध्ये आणि मुलांना भरपूर फायदा झाला. या अगोदर आमच्या गावात जिम नव्हती आणि बाळासाहेब मुरकुटे आमदार साहेबांनी आम्हाला जिम मंजूर करून दिलेली आहे. अतिशय चांगलं साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे आणि याचा फायदा 25-30 मुलं दररोजचा घेत आहे. अध्यात्म ही नेवासा तालुक्याची ओळख. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनिशिंगणापूर, देवगड, ज्ञानेश्वर मंदिर, वरखेड माता, मोहिनीराज मंदिर असे अनेक तीर्थक्षेत्र तालुक्यात आहेत. येथे येणाऱ्या भाविकांसाठी सोयसुविधा, चांगले रस्ते, सुशोभित व स्वच्छ परिसर या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकासाला चालना देण्याचे काम आमदार मुरकुटे यांनी मागील 5 वर्षात केले. या ठिकाणी खंडोबाराच्या मंदिरामध्ये जो काही एकाच झालेला आहे. पूर्वी या ठिकाणी पत्र्याचं शेड होतं, पण बाळासाहेब मुरकुटे हे आमदार झाल्यानंतर त्यांनी ह्या ठिकाणी दडेगावच्या विकासासाठी जो काही एक निधी मंजूर केलेला आहे, कमीत कमी नाही काही तर ह्या देडगावमध्ये 10-12 सभामंडपाची कामं झालेली. त्यांनी देडगावच्या विकासामध्ये बालाजी देवस्थानचंही काम खूप मोठं केलेलं आहे. त्या ठिकाणी 54 लाखाचा बालाजीला पाकशाळेचं काम दिलेलं आहे. त्याचप्रमाणे खंडोबरायचंही काम आहे. जवळच असणारं दत्त मंदिर त्या ठिकाणी सभामंडप दिलेलं आहे. गुरुदास महाराजांचं मंदिर या ठिकाणी सभामंडप झालेलं आहे. महादेव मंदिराला 1-5 लाख रुपये निधी दिलेला आहे. त्याचप्रतीने देडगावमध्ये चर्चलाही निधी दिलेला आहे 5 लाख. आमच्या गावामध्ये माननीय बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्थानिक निधीमधून तर या ठिकाणी शिवाजी महाराज पुतळ्याचं सुशोभीकरण झालं आहे. त्या सुशोभीकरण केल्यामुळे इथे खूप त्याच्यामुळं आम्हाला फायदा झालेला आहे. पहिले इथे खूप धुळीचं साम्राज्य राहायचं, आता पाणी साचेल राहायचं, इथं गटार व्हायची, तर आता त्याच्यामुळं काय झालं आहे, पाणी गटार वगैरे साचण्याचं प्रमाण कमी झालं. कब्रस्तान की तालुक से बताने चाह रहे थे की बहुत सारी खराबी थी जिससे यानी एक खराबी और गंदा यानी लगता था. तो आमदार साहब जो है अपने बाळासाहेब मुरकुटे इनके जरिए से ये काम हो गया, तो हम हमारी तरफ से उनका यानी हम स्वागत करते हैं, इस्तकबाल करते हैं कि उन्होंने ये काम हमको करके दिया. ये हम सब मुसलमानों की तरफ से उनके यानी उनको हम खुशी की बात देते. तालुक्यातील फत्तेपूर, देवगाव, तरवडी शिबिर, रक्तदान, चारा छावणी, नोकरी मिळावा, मुद्रा लोन मिळावा अशा अनेक सामाजिक कार्यातून
तालुक्यात परिवर्तन घडवण्याचे काम आमदार बाळासाहेब मुरकुटे गेली 5 वर्ष करत आहेत.